आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2017 कक्ष कार्यालयाचं महापौरांच्या हस्ते उद्घाटन. ठाणे स्थानकातील प्रथमोपचार केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी मनसे आक्रमक. आणि ठाणे स्टेशनसाठी पुलाखाली होतीये प्रवाशांची सर्रास लूट. आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनच्या वतीनं 13 ऑगस्ट 2017 रोजी होणाऱ्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या कार्यालयाचं उद्घाटन महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. स्पर्धेसाठी स्पर्धकांना नोंदणी करता यावी तसंच स्पर्धेबाबत मार्गदर्शन मिळावं यासाठी ठाणे महानगरपालिकेतील धर्मवीर आनंद दिघे सभागृहात मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आलंय. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेसाठी मुंबई ठाण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातूनही अनेक स्पर्धक सहभागी होत असतात. त्याचप्रमाणे आर्मीमधील नामवंत खेळाडू देखील सहभागी होतात. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण माहिती मिळावी तसंच स्पर्धेचे प्रवेश अर्ज, चेस्ट नंबर इत्यादी अनुषंगिक कामांची पूर्तता मॅरेथॉनच्या कार्यालयात करण्यात येणार आहे. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी होणार असून स्पर्धकांची नोंद करता यावी तसंच स्पर्धकांना माहिती मिळावी आणि संपर्क साधता यावा यासाठी सदर कार्यालय सुरू करण्यात आलंय. ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा ऍथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेबाबतच्या बैठकाही या कार्यालयातच होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध 9 गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. तसंच यंदा पारसिक नगर खारेगाव ते महापालिका भवन ही 10 किलोमीटरची आणखी एक मॅरेथॉन होणार असून प्रत्येक स्पर्धकाची नोंद या कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आवाहन यावेळी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केलं. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप. ठाणे स्थानकातील प्रथमोपचार केंद्र पुन्हा सुरू करावं या मागणीसाठी ठाणे शहर मनसेच्या वतीनं ठाणे स्थानकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी ठाणे स्टेशन प्रबंधकांना तोंडी निवेदन देण्यात आलंय. येत्या 2 दिवसात या ठिकाणी केंद्र सुरू होणार असल्याचं यावेळी स्टेशन प्रबंधकांनी सांगितलंय. ठाणे स्थानकातील प्रथमोपचार केंद्र गेल्या 2.5 महिन्यांपासून बंद आहे. ठाणे स्थानकातून दररोज 10 लाख प्रवासी प्रवास करतात. अनेक प्रवाशांना प्रथमोपचाराची गरज असते. अपघातांमध्ये जखमी होणाऱ्यांना अनेकदा प्रथमोपचार मिळाल्यास त्यांचा जीव वाचू शकतो. यासाठी या आरोग्य केंद्रांचा योग्य तऱ्हेनं उपयोग झाल्यास प्रवाशांना त्याचा फायदा होऊ शकेल. मात्र गेल्या 24 एप्रिलपासून हे केंद्र बंद असल्यानं अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीयेत. हे प्रथमोपचार केंद्र लवकरात लवकर सुरू व्हावं या मागणीसाठी मनसेनं हे आंदोलन केलं. ठाणे स्थानकामध्ये स्टेशन प्रबंधकांना तोंडी निवेदन देऊन हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मनसे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी रेल्वे मंत्र्यांवर टीकाही केली. या ठिकाणी आरोग्यम नावाच्या संस्थेनं हे प्रथमोपचार केंद्र सुरू केलं होतं.
त्याचं कंत्राट संपल्यानं आता दुसऱ्या अन्य संस्थेला कंत्राट देण्यात आलंय. मॅजिक डील AII या चेंबूरच्या संस्थेला आता कंत्राट देण्यात आलं आहे. मात्र या ठिकाणी अपुऱ्या सुविधा असल्यानं रुग्णांना त्याचा फारसा फायदा होत नाहीये. त्यामुळे योग्य सुविधांनिशी केंद्र चालवणाऱ्या संस्थेलाच कंत्राट देण्यात यावं अशी मागणी सुद्धा मनसेनं केली आहे. त्याचबरोबर येत्या 2 दिवसात या ठिकाणी केंद्र सुरू न झाल्यास या ठिकाणचं केंद्र उखडून फेकून देण्याचा इशारा सुद्धा मनसेनं दिला आहे. आरोग्यम संस्थेचं कंत्राट संपल्यानं त्यांनी आपलं साहित्य आता नेलं आहे आणि आता या नवीन कंपनीनं ताबा घेतला असून येत्या 2 दिवसात त्याचा फायदा लोक घेऊ शकतील असं स्टेशन प्रबंधक SB महिदर यांनी सांगितलं. ठाणे स्टेशन हे सर्वात जास्त वर्दळीचं ठिकाण आहे. ठाणे रेल्वे स्टेशनलाच लागून सॅटिस पूल आहे. त्याखाली अधिकृत रिक्षा स्टँड आहे. त्यावर दिवस रात्र प्रवाशांच्या रांगाच रांगा लागल्याचं चित्र दिसून येत असतं. त्या सॅटिस पुलाखाली रिक्षा चालकांकडून प्रवाशांची सर्रास लूट सुरू आहे. स्टँडवरील प्रवाशांची मोठी रांग दाखवून शहरातील वाहतूक कोंडी मीटरनुसार गेलात तर 20 रुपये अधिक द्यावे लागतील अशी कारण सांगत रिक्षा चालक बाहेरून आलेल्या प्रवाशांना टार्गेट करतायत किंवा नवीन असलेल्या प्रवाशांना याबाबत काही माहीत नसून प्रवासी या रिक्षा चालकांना लगेच बळी पडतायत आणि भाडं देण्यास तयार होत आहेत. उघडउघडी फसवणूक सुरू असल्यानं त्यांना पोलीस किंवा रिक्षा युनियनचा वरद असल्याची शंका प्रवाशांनी व्यक्त केली आहे. रिक्षा स्टँडला जाण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 आणि 2 मधून शिवाय 2 च्या मध्यभागी असलेल्या प्रवेशद्वारापाशी दिवसभर बेकायदा रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडी तर होतेच आहे. शिवाय रिक्षा चालकांच्या अशा मुजोरीपणाला कंटाळून काही प्रवाशांनी रिक्षेतून प्रवास करण्याकडे देखील पाठ फिरवली असल्याचं दिसून येत आहे. जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होते पण आतापर्यंत म्हणावा तसा पाऊस बरसलेलाच नाही. कधी 2 दिवस ऊन तर कधी 2 दिवस पाऊस. त्यामुळे नागरिक अत्यंत त्रस्त झालेत. अशा वातावरणानं नागरिकांमध्ये आजारांचीही लक्षणं आढळून येत आहेत. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं सकाळपासून हजेरी लावली. त्यामुळे अनेक दिवस वातावरणात जाणवणारा उकाडा नाहीसा झाला होता. गेले काही दिवस पाऊस पडत नसल्यानं छत्रीनं बाळगणाऱ्या ठाणेकरांना पावसानं खिंडीत गाठलं. अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या असून आजच्या पावसानं उन्हाच्या काहिलीनं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. दरम्यान शाळकरी मुलांनी या खूप दिवसांनी पडलेल्या पावसाचा आनंद लुटला. महापालिका निवडणुकीच्या काळात शास्ती रद्द झाल्याचा दावा करून शिवसेना आणि भाजपानं दिव्यात पेढे वाटले होते. परंतु अद्यापही ती रद्द झाली नसल्याचं उघड झालंय. अनधिकृत बांधकामांवर दुप्पट शास्ती लावून मालमत्ता कराची वसुली सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असून सत्ताधाऱ्यांनी मात्र शास्तीनुसार वसुली सुरू नसल्याचं सांगितलं. तर शास्तीबाबत अद्याप धोरण स्पष्ट झालं नसल्याचंही स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे शासनाकडून शास्ती रद्द केल्याबाबतचं एक पत्र देखील मालमत्ता कर विभागाला आलं असून त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासन सत्ताधाऱ्यांमध्ये या विषयावरून सावळा गोंधळ असल्याचं दिसतंय. शहरातील अनधिकृत बांधकाम धारकांकडून मालमत्ता कराच्या दुप्पट रक्कम वसूल करण्याचं धोरण मागील काही वर्ष पालिका आधीच सुरू आहे. या विरोधात नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाकडून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यातच निवडणुकीच्या काही दिवस आधी राज्य शासनानं ही दुप्पट शास्ती रद्द केल्याचे बॅनर दिवा भागात दोन्ही पक्षांनी लावले होते. परंतु प्रशासनानं त्यावेळी असे कोणतेही आदेश प्राप्त झालं नसल्याचं सांगितले. दरम्यान महासभेत देखील या मुद्द्यावरून रणकंदन माजलं होतं. त्यानंतर शास्ती न आकारता वसुली करण्याचा निर्णय झाला होता. आता देखील दुप्पट शास्ती आकारूनच वसुली होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. निवडणुकीच्या काळात केवळ मतांवर डोळा ठेवूनच सत्ताधाऱ्यांनी शास्ती रद्द झाल्याचा गौगोवा केला होता. परंतु प्रत्यक्षात तसं काहीही घडलं नसल्याचा दावा राष्ट्रवादीला केलाय. दुसरीकडे शास्तीबाबत सध्या काय धोरण आहे याबाबतची कोणतीच माहिती नसल्याचं भाजपानं सांगितलं. तर शिवसेनेनं शास्तीसाठी प्रशासन कोणतीही जबरदस्ती करत नसल्याचं सांगितलंय. दुसरीकडे प्रशासनाकडे महिनाभरापूर्वी शास्ती रद्द केल्याबाबत शासनाकडून एक पत्र आल्याची माहिती मालमत्ता कर विभागानं दिली. या पत्रात शास्ती रद्द करण्याबाबत काही टप्पे सुचवलेत. त्यानुसार आता याबाबत आयुक्तांकडे चर्चा करून त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती मालमत्ता विभागाचे प्रमुख ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. अच्छा ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा ठाणे महापौर वर्ष मॅरेथॉन 2017 च्या पक्ष कार्यालयाचं महापौरांच्या हस्ते उद्घाटन.
ठाणे स्थानकातील प्रथमोपचार केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी मनसे आक्रमक आणि ठाणे स्टेशनसाठी स्कुलाखाली होतीये प्रवाशांची सर्रास लूट. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्श नगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews.gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.